सो फर्स्ट ऑफ ऑल अ वेरी वेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक्सरसाइज स्टार्ट करत आहोत इंटिग्रेशन या चॅप्टरची. बट त्याआधी मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, इंटिग्रेशन मध्ये जवळपास 6 ते 7 एक्सरसाइज आहे आणि प्रत्येक एक्सरसाइज मध्ये खूप जास्त जास्त प्रॉब्लेम आहे. तर जे थोडे डिफिकल्ट लेवलचे प्रॉब्लेम राहणार ते मी सॉल्व्ह करून देणार आहे. आणि यानंतर हाच असा एक चॅप्टर आहे का ज्याचे प्रॉब्लेम तुम्हाला घरून पण करून येण्याचे आहे ऍज अ होमवर्क. जर तुम्हाला त्यासाठी हेल्प लागली, जर तुम्हाला नाही आले ते, तर तुम्ही डायजेस्टची सुद्धा हेल्प घेऊ शकता. समजत आहे मी काय बोललो तर? म्हणून M2 ची तरी डायजेस्ट सर्वांपाशी असली पाहिजे. M1 ची गरज नाही, पण M2 ची डायजेस्ट सर्वांपाशी असली पाहिजे. ओके, तर जे थोडे टफ लेवलचे प्रॉब्लेम असतात ते मी सॉल्व्ह करून देणार, इझी वाले प्रॉब्लेम मी होमवर्क देणार. क्लिअर? राईट डाऊन हेडिंग टाका, एक्सरसाइज 3.1. डिलेटिंग एक्सरसाइज 3.1. फर्स्ट प्रॉब्लेम लिहा, इंटिग्रेट द फॉलोइंग फंक्शन. इंटिग्रेट द फॉलोइंग फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स. इंटिग्रेट द फॉलोइंग फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स. पहिलं प्रॉब्लेम, एक्स स्क्वेअर इन ब्रॅकेट 1 - 2/x² एक्स स्क्वेअर इन ब्रॅकेट 1 - 2/x² त्याला बोर्ड कडे लक्ष द्या. आता सोल्युशन, आधी मी प्रॉब्लेमला काय कन्सिडर करणार आहे, आय, लेट आय इक्वल टू इंटिग्रेशन आणि इथं काय येणार, डीएक्स. प्रॉब्लेमला काय कन्सिडर केलं, आय इक्वल टू इंटिग्रेशन आणि इकडे काय येणार आहे, डीएक्स. आफ्टर दॅट एक्स स्क्वेअर ऍज इट इज a - b² काय झाला, हा a - b² काय असतो फॉर्म्युला, a² - 2a b. a म्हणजे 1, b म्हणजे 2/x. सो a² - 2ab प्लस काय असतो, b म्हणजे 2/x² पहिली स्टेप समजली मी काय केलं, a² - 2ab प्लस b² इज दॅट क्लिअर. नाउ x² 1 चा स्क्वेअर 1 साइन मायनस 2 × 1 × 2 = 4 अपॉन एक्स प्लस 2 चा स्क्वेअर 4 अपॉन x² dx. प्रॉब्लेमला आधी मी सिम्प्लिफाय करत आहो. आता x² मल्टीप्लाय होणार x² × 1 x² साइन x² × 4 4x² अपॉन x साइन x² × 4 upon dx. क्लिअर? किती सिंपल प्रॉब्लेम होऊन राहिला. आफ्टर दॅट x² सगळ्यांना सेपरेट करून घेऊ, काय राहिला, x² dx. साइन कोणती, 4 सोबत काय राहिला, एक्स, 4x dx. साइन कोणती, प्लस, साइन कोणती, x² गेट काय राहिला, 4 dx. 4 सोबत फक्त काय राहिला विद्यार्थी मित्रांनो, dx. पुढं आय ऍज इट इज कोणता फॉर्म्युला, x^n काय होतो, x^n n+1 / n+1. साइन कोणती, 4 काय आहे, कॉन्स्टंट. 4 काय आहे, तर 4 बाहेर गेले कारण 4 काय होता, काय राहिला फक्त x, काय राहिला,
आणि जर फक्त एक्स राहला तर याच्या डोक्यावर किती आहे वन, पुन्हा कोणता फॉर्म्युला एक्स रेस टू एन, फोर का बरं बाहेर आले समजलं ना, कारण फोर काय आहे काय राहिला मग एक्स रेस टू वन प्लस वन अपॉन वन प्लस साइन अगेन फोर काय आहे फोर बाहेर गेला फोर कॉन्स्टंट फोर बाहेर काय राहिला फक्त काय राहिला डीएक्स चं इंटिग्रेशन डीएक्स चं इंटिग्रेशन होते फक्त एक्स प्लस सी नोट केलं नाही आहे का आपण ओके डीएक्स चं इंटिग्रेशन फक्त काय होत असते एक्स मग इथं फक्त डीएक्स राहिला डीएक्सचं काय होणार एक्स प्लस किती सी समजलं का पुन्हा एकदा कोणता लागला फॉर्म्युला फोर काय आहे कोणता फॉर्म्युला एक्स रेस टू एन फोर काय आहे डीएक्स प्लस जो फॉर्म्युला राहणार तो नोट करून घ्या इंटिग्रेशन ऑफ डीएक्स म्हणजे काय होते एक्स प्लस सी पुढे लक्ष द्या आता काय होणार हा एक्स क्यूब अपॉन थ्री मायनस फोर एक्स स्क्वेअर अपॉन टू प्लस फोर एक्स प्लस पुन्हा सॉल्व होते कारण टू नी इथे डिवाइड होणार सांगा लास्ट स्टेप एक्स क्यूब बाय थ्री मायनस टू टू जा फोर सो टू एक्स स्क्वेअर प्लस फोर एक्स प्लस एनी डाउट एंड प्रॉब्लेम राइट डाउन नेक्स्ट प्रॉब्लेम इंटिग्रेशन म्हणजे तुम्हाला जरूर नाही आहे इंटिग्रेशन देईन म्हणून फक्त प्रॉब्लेम देऊन जाईन मग तुम्हाला त्याला लेट आय करून इंटिग्रेशन घ्यावे लागत देईन ओके लिहून टाका इंटिग्रेशन एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस वन डीएक्स तर विद्यार्थी मित्रांनो मी या टाईपच्या प्रॉब्लेमची गोष्ट करू आलो होतो काही असे प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करून देऊ का आता हे येते तुम्हाला आता काय करावं लागणार आहे तुम्हाला सेपरेट कोणता फॉर्म्युला एक्स रेस टू एन एक्स रेस टू एन एक्स रेस टू एन वन काय आहे कॉन्स्टंट डायरेक्ट डीएक्स काय येणार आहे एक समजत आहे आणि तरी जर असे प्रॉब्लेम जर तुम्हाला नाही आले तर त्याच्यासाठी तुम्ही डायजेस्ट परचेस करा हेल्प घ्यासाठी होमवर्क नेक्स्ट इंटिग्रेशन थ्री सिक्स स्क्वेअर एक्स मायनस फोर अपॉन एक्स प्लस वन अपॉन एक्स रूट एक्स मायनस सेवन डीएक्स केलं प्रॉब्लेम नोट आणि बोर्डकडे लक्ष द्या आता केअरफुली सो फर्स्ट वन मी प्रॉब्लेमला काय कन्सिडर करतो रे आय प्रॉब्लेमला आय कन्सिडर केलं पहिली स्टेप आय कन्सिडर केल्या बरोबर सगळ्या टर्मला काय करून टाका सेपरेट थ्री सिक्स स्क्वेअर एक्स डी एक्स मायनस फोर बाय एक्स डी एक्स प्लस बोला वन बाय एक्स रूट एक्स डी एक्स मायनस सेवन डी सर्व टर्म्सला काय केलं मी सेपरेट दिसत आहे यस ऑर नो ज्याच्यासाठी फॉर्म्युला नसतो त्याला फॉर्म्युल्यामध्ये कन्वर्ट करावं लागत असते इंटिग्रेशनचा रूल आहे जर तुमच्यापाशी फॉर्म्युला नसणार तर त्याला फॉर्म्युल्यामध्ये काय करा कन्वर्ट बघा थ्री काय आहे बोलत जा कॉन्स्टंट बाहेर काय राहिला सिक्स स्क्वेअर एक्स डी एक्स साइन फोर काय आहे फोर बाहेर काय राहिला फक्त वन बाय एक्स डी एक्स साइन वन अपॉन एक्स जर सपोज इथं जर एक्स नसता वन अपॉन रूट एक्स असला असता तर डायरेक्ट फॉर्म्युला लागला असता
वन अपॉन रूट एक्स काय होते टू रूट एक्स वन अपॉन रूट एक्स पण इथं एक्स्ट्रा काय आला एक्स मग आता रूट एक्स ला कन्वर्ट करू रूट एक्स म्हणजे एक्स रेस टू वन बाय टू होते अंडर रूट जर कॅन्सल केलं तर रेस टू मध्ये किती येणार वन बाय टू डी एक्स साइन सेवन काय आहे काय राहिलं इज दॅट क्लिअर यस ऑर नो आफ्टर दॅट आता चेक करा सेक्स स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन टॅन एक्स सेक्स स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन आहे का फॉर्म्युला अबे आताच तर सांगू राहिलो मी सेक्स स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन काय होते तर फॉर्म्युला आहे ना म्हणजे हे सॉल्व्ह होते ओके वन बाय एक्स काय लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स म्हणजे हे पण सॉल्व्ह होते वन अपॉन एक्स एक्स रेस टू वन बाय टू असा कोणता फॉर्म्युला आहे का मग याला आधी फॉर्म्युल्यामध्ये कन्वर्ट करा सगळी टर्म जच्च्या तस आता फॉर्म्युल्यामध्ये कन्वर्ट कसं करू तर याचा रेस टू किती आहे वन हा वन बाय टू तर वन प्लस वन बाय टू किती होणार थ्री बाय टू वन प्लस वन बाय टू कसं आलं समजलं कारण दोघांचाही बेस काय आहे सेम याचा पॉवर आहे वन याचा पॉवर वन बाय टू तर वन प्लस वन बाय टू थ्री बाय टू पण तो थ्री बाय टू अपॉन मध्ये आहे ना कशामध्ये आहे अपॉन म्हणजे असं येणार वन अपॉन एक्स रेस टू काय येणार थ्री बाय टू हे समजलं का यस ऑर नो मग हे काय झालं वन अपॉन एक्स रेस टू एन वन अपॉन मी असा फॉर्म्युला लिहून दिला का वन अपॉन एक्स रेस टू एन लिहून दिला का काय लिहून दिला एक्स रेस टू मग एक्स रेस टू एन मध्ये कन्वर्ट करा जो प्लस थ्री बाय टू आहे तो वर जाऊन काय होणार कोणत्या फॉर्म्युल्यात कन्वर्ट झाला कसं केलं समजलं यस ऑर नो काय केलं मी एक्स होते याचा पॉवर किती होता वन प्लस वन बाय टू पण थ्री बाय टू कुठं आहे डिनॉमिनेटर त्याला जर न्युमरेटर मध्ये नेलं तर प्लस थ्री बाय टू काय होईल क्लिअर मायनस सेवन डी एक्स आता सर्वांसाठी फॉर्म्युले आहे मग अप्लाय करा थ्री सिक्स स्क्वेअर एक्स फोर वन बाय एक्स लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स प्लस कोणता फॉर्म्युला एक्स रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन मायनस सेवन डीएक्स चा आन्सर डीएक्स च प्लस किती पुन्हा मायनस थ्री बाय टू प्लस वन आता याला पुन्हा सॉल्व्ह करा मायनस थ्री बाय टू प्लस वन क्रॉस मल्टीप्लाय तर करता आलाच पाहिजे मायनस थ्री इंटू वन मायनस थ्री टू इंटू वन टू अपॉन टू इंटू वन टू तर मायनस थ्री बाय टू प्लस वन किती होईल मायनस वन बाय टू किती होईल सो एक्स रेस टू मायनस वन बाय टू अपॉन मायनस वन बाय टू मायनस सेवन एक्स प्लस किती इज दॅट क्लिअर यस ऑर नो आधी इथपर्यंत नोट करा मग पुढे सांगतो पुढे लक्ष द्या आता हेच प्रॉब्लेम आणखी समोर कसं सॉल्व्ह होणार केअरफुली लक्ष द्याल बघा आय इक्वल टू थ्री टॅन एक्स मायनस फोर लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स हा मायनस वन बाय टू आहे मायनस किती याचं जर रेसिप्रोकल झालं तर मायनस वन बाय टू जर रेसिप्रोकल मायनस टू मायनस वन बाय टू जर म्हणजे हे प्लस साईन काय होणार मायनस प्लस साईन वन बाय टू च फक्त काय होणार टू वन बाय टू च आणि काय राहिला एक्स रेस टू मायनस वन बाय टू समजलं का मायनस सेवन एक्स प्लस सी इथपर्यंत केलं तरी चालते
नाहीतर मग एक्स रेस टू मायनस वन बाय टू ला पुन्हा जर अपॉन दिलं तर मायनस तर काय होणार प्लस. इथपर्यंत राहू देऊ, राईट डाऊन. अजून राहिलं का एक्सचा रेस टू किती असणार आहे वन, एक्सचा रेस टू वन, पुन्हा डबल द्या. प्रॉब्लेम ऍज इट इज होत, हे प्रॉब्लेम मी ऍज इट इज काय केलं नोट, प्रॉब्लेम ऍज इट इज नोट. फक्त एक्स रूट एक्स ला काय लिहिलं मी एक्स रेस टू थ्री बाय टू, काय लिहिलं, का बरं लिहिलं, कारण एक्सचा रेस टू किती असतो वन, रूट एक्सचा एक्स रेस टू, दोघांचा बेस, दोघांचा बेस सेम, तर वन प्लस वन बाय टू किती, कसं आलं समजलं सर्वांना. आता ही टर्म सर्वांना डिवाइड होणार, सो थ्री एक्स स्क्वेअर अपॉन एक्स रेस टू थ्री बाय टू डी एक्स मायनस ट्वाईस एक्स अपॉन एक्स रेस टू थ्री बाय टू डी एक्स प्लस फाईव्ह अपॉन एक्स रेस टू थ्री बाय टू डी एक्स. क्लिअर दॅट, येस ऑर नो? अगेन थ्री काय आहे, थ्री थ्री गेला बाहेर, काय राहिला इथे एक्स स्क्वेअर इन टू हा प्लस थ्री बाय टू वर जाऊन एक्स रेस टू किती येणार मायनस थ्री बाय टू. समजत आहे, साईन पहिले डी एक्स, साईन कोणती मायनस, टू काय आहे टू बाहेर, काय राहिला एक्स, प्लस थ्री बाय टू वर जाऊन डी एक्स, साईन कोणती प्लस, फाईव्ह काय आहे फाईव्ह बाहेर, एक्स रेस टू प्लस थ्री बाय टू वर जाऊन. समजत आहे विद्यार्थी मित्रांनो, येस ऑर नो? पुढं पुन्हा थ्री जसच्या तसा, पॉवर किती आहे हा टू, दोघांचा बेस काय आहे सेम, तर टू मायनस थ्री बाय टू, टू टू जा फोर मायनस थ्री वन, फोर मायनस थ्री म्हणजे वन बाय किती झाला टू, क्रॉस मल्टीप्लाय येते ना, तर सांगू पुन्हा टू टू जा फोर मायनस थ्री वन बाय टू, तर एक्स रेस टू किती आला वन बाय टू डी एक्स मायनस टू, याचा पॉवर किती आहे आता सॉल्व करून दिलं होतं, वन मायनस थ्री बाय टू, वन इंटू टू साईन वन इंटू थ्री म्हणजे किती येणार आहे मायनस वन बाय टू, मायनस वन बाय टू, पुन्हा प्लस एक्स रेस टू मायनस थ्री बाय टू, एक्स रेस टू मायनस थ्री बाय टू जच्चा तसा राहील डी एक्स. समजलं का सर्वांना? बस आता कोणता फॉर्म्युला लागणार आहे आपला प्रत्येक ठिकाणी, इथं कोणता लागल झालं प्रॉब्लेम, राईट डाऊन. बघा आता पुढे लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, जर काही वर्क पेंडिंग राहिलं तर बस थोड्या वेळातच ग्रुपवर व्हिडिओ येते, तो वॉच करून घ्याल. कोणता लागणार आहे फॉर्म्युला? सो आय ऍज इट इज, थ्री ऍज इट इज, लावा फॉर्म्युला एक्स रेस टू वन बाय टू प्लस वन अपॉन वन बाय टू प्लस वन साईन मायनस टू जसच्या तसा, पुन्हा फॉर्म्युला एक्स रेस टू मायनस वन बाय टू प्लस वन अपॉन मायनस वन बाय टू प्लस वन साईन प्लस, पुन्हा फॉर्म्युला कोणता एक्स रेस टू एन, काय होणार एक्स रेस टू मायनस थ्री बाय टू प्लस वन अपॉन मायनस थ्री बाय टू प्लस वन लास्ट मध्ये प्लस सी. सो आय थ्री वन बाय टू प्लस वन किती होणार आहे थ्री बाय टू, इकडे पण वन बाय टू प्लस वन थ्री बाय टू, मायनस वन बाय टू प्लस वन काय होते मायनस वन बाय टू, अपॉन मध्ये सुद्धा मायनस वन बाय टू, मायनस थ्री बाय टू प्लस वन मायनस थ्री मायनस वन बाय टू, मायनस थ्री बाय टू प्लस वन काय होईल
क्रॉस मल्टीप्लाय तर करता येते ना, तर मायनस वन बाय टू अपॉन किती, मायनस वन बाय टू प्लस सी, थ्री जच्चा तसा, थ्री बाय टू वर जाऊन काय होणार टू बाय थ्री, थ्री बाय टू वर जाऊन सो टू बाय थ्री, एक्स रेस टू किती थ्री बाय टू, मायनस 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 टू एज इट इज इन टू यहां पे ये वाला, अरे हाँ बराबर है पॉजिटिव सॉरी माइनस वन वन टू इंटू वन टू ठीक है, माइनस वन बाय टू प्लस वन किती आला आपलं वन बाय टू, तर साइन आपली मायनसच राहणार आहे, टू एज इट इज वन बाय टू चा रेसिप्रोकल काय होणार आहे टू, वन बाय टू चा टू, पुन्हा काय राहिला एक्स रेस टू वन बाय टू प्लस इंटू मायनस मायनस, एक प्लस आहे एक मायनस आहे, कोणती साइन आली मायनस, वन बाय टू चा रेसिप्रोकल टू काय राहिला फक्त एक्स रेस टू मायनस वन बाय टू प्लस किती सी, अगेन थ्री थ्री गेट टू एक्स रेस टू थ्री बाय टू, साइन टू टू जा फोर, फोर एक्स रेस टू किती वन बाय टू, साइन मायनस टू एक्स रेस टू मायनस वन बाय टू अपॉन मध्ये जाऊन काय होणार प्लस वन बाय टू, मायनस वन बाय टू अपॉन मध्ये जाऊन काय होणार प्लस वन बाय टू प्लस किती सी, तुम्ही इथपर्यंत सुद्धा ठेवू शकता किंवा एक्स रेस टू वन बाय टू म्हणजे रूट एक्स असते, तर सगळ्यांना लास्ट मध्ये रूट एक्स मध्ये पण कन्वर्ट करू शकता, हा जच्चा तसा राहणार। हा विद्यार्थी मित्रांनो, इथे फाईव्ह आपण कॉन्स्टंट कॉमन काढला होता, तर इथे येणार फाईव्ह फाईव्ह, पण हे साइन कोणती झाली मायनस, फाईव्ह जच्चा तसा इंटू मायनस वन बाय टू काय झाला इथे टू, सो मायनस फाईव्ह इंटू टू काय येणार मायनस टेन, आणि एक्स रेस टू मायनस वन बाय टू अपॉन मध्ये येऊन एक्स रेस टू वन बाय टू, समजलं, इथला फक्त कॉन्स्टंट नोट करायचा राहिला होता तो नोट केला। आता एक्स रेस टू वन बाय टू ला तुम्ही काय लिहू शकतो रूट एक्स मायनस टेन, एक्स रेस टू वन बाय टू म्हणजे रूट एक्स प्लस फिनिश द प्रॉब्लेम। पुन्हा आता जे एक इझी वाला असणार